सर्वसामान्य व गोरगरीब जनतेचे नेते माजी आमदार माननीय श्री संजय बाबा घाटगे यांना 64व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक धनराज घाटगे अध्यक्ष कागल तालुका संजय गांधी निराधार अपंग योजना. आकाराम बचाटे शिवराज भरंकर सुरेश बोरपडे जे एन पाटील रघुनाथ पाटील प्राचार्य रमेश लोहार सर. माननीय आमदार संजय बाबा घाटगे सकाळी 9 ते 1 पर्यंत गडहिंग्लज येथे तर सायंकाळी 5 ते 8 पर्यंत कागल गैबी चौक येथे शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. काकासाहेब पाटील गणेश उकेरी यांच्या विजयासाठी जीवाचे रान करणार पिंटू पाटील. मांगूर येथे गणेश अण्णा उकेरी युथ फाउंडेशनच्या बैठकीत घेतला निर्णय. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार काकासाहेब पाटील आणि आमदार गणेश अण्णा हुक्केरी यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी कार्यकर्ते जीवाचे रान करणार असल्याचे मांगूर ग्रामपंचायत अध्यक्ष पिंटू पाटील यांनी सांगितले. कर्नाटकात 12 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निपाणी मतदारसंघातून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार माजी आमदार काकासाहेब पाटील आणि चिकोडी सदलग्याचे काँग्रेसचे उमेदवार आमदार गणेश अण्णा हुक्केरी यांच्या विजयासाठी जीवाचे रान करणार असल्याची माहिती मांगूर ग्रामपंचायत अध्यक्ष आणि गणेश अण्णा हुक्केरी युथ फाउंडेशनचे संस्थापक पिंटू पाटील यांनी मांगूर येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युथ फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते निवडणूक प्रचार यंत्रणेच्या कामाला लागले आहेत. कोणत्याही परिस्थितीत दोन्ही मतदारसंघातील आमच्या उमेदवारांच्या विजयासाठी सर्व कार्यकर्ते तळागाळापर्यंत पोहोचून केलेल्या विकास कामांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवत आहेत अशी माहिती यावेळी आयोजित बैठकी प्रसंगी पाटील यांनी दिली. या बैठकीला फाउंडेशनचे अध्यक्ष अरिहंत पाटील, उपाध्यक्ष लखन प्रताप, आकाश अंबलझरे, धनंजय गुंडे, निवास टोपे, सुनील आडके, प्रीतम पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी मांगूरहून तानाजी बिरनाळे. फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही आज मीटिंग आयोजित केली होती. यामध्ये आदरणीय आमचे नेते माननीय गणेश किलेसोर तसेच युवा नेते माननीय उत्तमराव पाटील यांच्या आदेशानुसार निपाणी मतदारसंघात यावेळी काकासाहेब पाटील साहेब यांना उमेदवारी दिली. त्यांना कोणत्याही परिस्थितीत निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला व त्यांच्यासाठी सर्व निपाणी मतक्षेत्र पिंजून कोणत्याही परिस्थितीत या आपला बदल करायचा आहे. त्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करून मांगूरमध्ये व मांगूर कार्य हेतूमध्ये निधी देण्याचा आमचा मनस आहे. आणि सदलगाव मतदारसंघामध्ये आमचे नेते आदरणीय गणेशांना साहेब ही निवडून मिळवत आहेत. त्यांचा विजय कायदाबाजीत एक असून ते विजय स्थानावर कोणत्या जिथ्याची गरज नाही. पण येणाऱ्या विधानसभामध्ये 50,000 लिडिंग कोणत्याही परिस्थितीत घेतल्याशिवाय आणि 50,000 लिडिंगने विजय होणार आहे त्या शंका.